प्रथम तास नगर जिल्ह्यामध्ये एकाच वेळेला विक्रमी गॅस वितरण झाल्याची माहिती महाराष्ट्र आक्रोश आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष सखाराम सरग यांनी दिली आहे. यावेळी व्यासपीठावर नियोजन समिती सदस्य वैशाली नान्नोर, नगर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक वसंत पाटील सोनवणे, भाजपाचे पारनेर तालुका अध्यक्ष चेडे, धामोरीचे सरपंच अशोक बकरे, मांजरसुंबा गावचे सरपंच जालिंदर कदम, रासपाचे अहमदनगर शहराध्यक्ष इंजिनियर आर डी शेडगे यांची उपस्थिती होती. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत नगर तालुक्यामधील मौजे नांदगाव येथील लाभार्थी महिलांना आनंद आणि हिमराज गॅस एजन्सीच्या माध्यमातून खासदार दिलीप गांधी यांच्या हस्ते नांदगावच्या प्रथम लोकनियुक्त सरपंच सुनीता सखाराम सरक यांच्या पुढाकारानं गॅसचं वितरण केलं. पूर्ण योजना जे शासनाच्या योजना आहे ना, त्या माझ्या ग्रामपंचायतच्या वतीने जे चालू केलेले आहे. आता दिलीप गांधी जे आले होते त्यांनी ह्या योजनेत आम्हाला हे सहभाग केला आणि आम्ही सर्वांच्या हे जसं योजना सरकारच्या आहे तशा सर्वांपर्यंत पोहोचायचं माझ्या ग्रामपंचायतच्या वतीने मी पूर्ण करीत राहीन. आज आमचा ह्याचा MP मोदी नरेंद्र मोदी योजना गॅस वाटप चालू होती आमच्या नांदगावमध्ये. किती गॅस वाटप केले आम्ही? कमीत कमी आता ह्या 150 गॅस वाटप, 250 गॅस वाटप केले आज का? आज. यावेळी खासदार दिलीप गांधी यांनी केंद्र शासनाच्या विविध योजना सांगितल्या आणि तळागाळातील लोकांपर्यंत योजना पोहोचणार असल्याचं खासदार दिलीप गांधी यांनी सांगितलं. तर यावेळी उपस्थितांना केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती देऊन जास्तीत जास्त लाभ घेण्याचं आवाहनही केलं. तर योजनांच्या माहिती पुस्तिकेचं उपस्थित ग्रामस्थांना वितरणही करण्यात आलं. गावामध्ये सरपंच आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये जवळजवळ 250 उज्ज्वला गॅस देण्याच्या कार्यक्रमाला एक अतिशय गावातलं जे वातावरण पाहिलं, जो उत्साह पाहिला आणि सगळ्या महिलांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद पाहिला तो कशाच व्यक्त करण्याच्या पलीकडचा होता. सगळ्या महिला अतिशय आनंदी होत्या, कारण कधीही नव्हे त्यांनी गॅस पाहिला असं त्यांच्या चेहऱ्यावर वाटत होतं. आत्तापर्यंत चुलीवर शेगडीवर स्वयंपाक करायचा, काट्या कुट्या गोळा करायच्या, चुलीवर पेटवायचा, मग काम कापड कष्ट करायचे, परत कामाला जायचं, असा दिनचर्या होती. ती दिनचर्या आता ह्याच्यातून बदलेल आणि ह्याच्यामुळे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांची ही उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून महिलांचा एक आत्मविश्वास वाढला. परत त्यांच्यासाठी, महिलांसाठी त्यांच्या जन्मापासून तर लग्नापर्यंतची सगळी व्यवस्था सरकारनं वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून प्रत्येक परिवाराला दिली आहे. त्याचप्रमाणे आता 25 सप्टेंबरपासून पंडित दीनदयाळ उपाध्यायांच्या नावाने आयुष्यमान म्हणून नवी योजना येते आहे आणि त्या योजनेमध्ये प्रत्येक परिवाराला 5 लाख रुपयाचा आरोग्याचा विमा मिळणार आहे आणि त्याच्यामुळे त्यांना प्रत्येकाला आता थोडक्यात जर सगळ्या योजनांचा उल्लेख करायचा असेल विम्याचा, मग ते 12 रुपयाचा जीवन सुरक्षा विम्याचा असू दे किंवा 360 जीवन विमा असू दे किंवा अटल पेन्शनचा विषय असू दे. प्रथम लोकनियुक्त सरपंच सुनीता सखाराम सरग यांच्या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी अनेक योजना राबवल्यात असं यावेळी स्थानिक नागरिकांनी सांगितलं. आपल्या गावच्या सरपंच सुनीता ताई सरग यांच्यासोबत काय म्हणते, कारण त्यांनी बऱ्याचशा योजना आमच्या गावामध्ये आणल्यात आणि त्या योजनेचा बऱ्याच लोकांना लाभ मिळून दिला आहे. आणि आज जे आमच्या गावामध्ये दिलीपरावजी गांधी साहेब आले होते त्यांच्या माध्यमातून उज्ज्वल गॅस म्हणजे सर्व लोकांपर्यंत त्यांनी आज पोहोचवलं आहे. असे त्यांनी बरेचसे म्हणजे योजना आमच्या गावामध्ये आता राबवल्या. त्यांना अजून म्हणजे सरपंच पद भेटतो 1 वर्ष पण नाही झालं इकडे ना, तरी पण त्यांनी भरपूर असा म्हणजे गावामध्ये गोरगरिबांपर्यंत जाऊन त्यांची म्हणजे चौकशी करून विचारपूस करून त्यांना म्हणजे जे जे त्यांना काम करता येईल ते त्यांनी करण्याचा प्रयत्न केला आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये झालेल्या ग्रामपंचायतच्या प्रथम लोकनियुक्त सरपंच निवडणुकीमध्ये माझी मिसेस सुनीता सरग ही प्रथम लोकनियुक्त सरपंच म्हणून जनतेनं तिला निवडून दिलेलं होतं आणि त्यावेळेस आम्ही जनतेला हा शब्द दिलेला होता की जनसामान्यपणे शासनाच्या सर्व योजना केंद्र सरकार राज्य सरकारच्या सर्व योजना सर्वसामान्यपर्यंत पोहोच करू. त्या पद्धतीनं या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्रभाईजी मोदी यांनी जी उज्ज्वला गॅस योजना गोरगरिबांसाठी आणली त्या योजनेच्या आज या ठिकाणी आम्ही 250 गॅसचं वाटप या ठिकाणी केलेलं आहे.
त्या गॅस वाटपासाठी आमच्या जिल्ह्याचे खासदार माननीय दिलीपजी गांधी साहेब या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आज या गॅस कनेक्शनचा वाटप या ठिकाणी आम्ही केलेला आहे. एक सामाजिक जबाबदारी म्हणून या सर्व गोष्टी आम्ही या ठिकाणी पार पाडत आहोत. या इथून पुढे अशाच सर्व काही योजना शासनाच्या योजना असतील त्या तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही अगदी अतोनात प्रयत्न करणार आहोत आणि सर्वसामान्यांचा विकास करून त्यांची गरिबीपासून श्रीमंतीकडे वाटचाल कशी करता येईल यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत. प्रधानमंत्री योजनेअंतर्गत जास्तीत जास्त लोकांना घरकुलं मिळवून देणे, तसेच स्वावलंबन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजनेअंतर्गत दलितांना जास्तीत जास्त या योजनेचा फायदा करून देणे, ज्या काही शासनाच्या ज्या काही सर्व योजना असतील, सुशिक्षित बेरोजगारांच्या योजना असतील, त्या सर्व योजना अगदी काटेकोरपणे गावात अगदी राबविणे हे आमचं ध्येय आहे आणि त्यासाठी आम्ही सगळ्या प्रकारचे या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. आमदार साहेब, खासदार साहेब यांच्या माध्यमातून असेल किंवा कंपनीचे सीएसआर फंडिंग असेल, या सर्व माध्यमातून जास्तीत जास्त गावचा विकास कसा करता येईल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. यावेळी उपसरपंच ॲडव्होकेट वैभव आघाव, सदस्य सोमनाथ चौघुले, बाळासाहेब पुंड, विजयकुमार सोनवणे, नंदकुमार सोनवणे, आबा पुंड, माणिक हातेकर, लियाकत शेख, मच्छिंद्र पुंड, अन्सार शेख, प्रवीण जाधव, दत्तूशेठ पुंड, रवी जाधव, संजय कुमार जाधव, शंकर राठोड, राजू पवार, बीरा वाघे, जिजाबा कारंडे, अलका पवार यांच्यासह लाभार्थी आणि ग्रामस्थांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सिनूज मराठी, राहुरी.